सखी सावली काव्यांजलि। काय करता तुम्ही मधुरे? तुझ्या पावलांवर पावलं ठेवून चालण्याचा प्रयत्न करत होतो। मी जोक करण्याच्या मूड मध्ये अजिबात नाही। ओ कधीतरी सीरियस वा, कुठे निघालात तुम्ही? चलो। आणि कुठे काय विचारतेस? अरे केवढं मोठं सक्सेस मिळालं त्यांना, म्हणजे जवळजवळ स्वप्नपूर्तीच म्हणणं। मग दोघं सेलिब्रेट करायला जाणार नाहीत का बाहेर? सेलिब्रेट करायचंच आहे, पण आम्ही दोघं मिळून नाही, आपण चौघं मिळून। अगाई एका मोठ्या म्युझिक कंपनी सोबत ऑलमोस्ट डील फायनल झाला माझा। आता उद्या काही फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायचे आहेत, त्याही होऊन जात। एकदा ते झालं की मग पुढे स्केड्यूल खूप हेक्टिक होणार आहे, नंतर असं सेलिब्रेट करायला वेळ मिळणार नाहीये, म्हणून म्हंटल आजच करूया। कॉंग्रॅच्युलेशन प्रीतम। थँक यू। पण आपण सगळे कशाला, तुम्हीच दोघं जा ना, मस्त मजा करा। बाबा ऍक्च्युली तसं माझ्या डोक्यात आलं होतं, मी अंजलीला रोमॅन्टिक डिनर डेटला घेऊन जायचा विचार करत होतो, पण हो अंजली बिंग अंजली म्हणाली की नाही, नथिंग डुईंग, आपण चौघं मिळूनच जाणार आहोत। म्हटलं तेही कमाल आहे। सो एनिवे, तिचं फेवरेट रेस्टॉरंट आहे, तिकडे मी टेबल बुक केलं, तिकडे जाऊया। चला आता प्लीज पटापट, लेट्स गो। चला आप ऐक, प्रीतम फक्त अंजलीमध्येच हरवलेला आहे। डिनरचा प्लॅनही हिचाच असेल, फेवरेट रेस्टॉरंट सुद्धा हिचंच। तिथं गेल्यावर तरी प्रीतम माझ्याकडे लक्ष देणार आहे का? तसा हिच्यामध्येच हरवलेला आहे। मधुरे, अगं विचार कसला करतेस? आपण रेडी होत ना? हे आम्ही तयार होत रे दोघं, चला निघूया। महाराणी साहेबा, आधी आपण फॉलो मी। प्रीतम, मधुरा, काय काय झालं? काय झालं? काय ग इथे बसलं? काय झालं? एक मिनिट बघा, इथे ये जरा, बस सावकाश सावकाश इको, बस हळू हळू हळू, काय बस बस हळू सावकाश हळू। पाय मुरगळलाय का तुमचा? हो प्रीतम, पेन रिलीफ स्प्रे आण ना प्लीज। हां एक मिनिट, ड्रॉवर मध्ये असेल। हां इको, सॉरी सॉरी। एक अंजली अंको, बरं वाटतंय का आता? नाही गो, खूप दुखतोय पाय। ओके काही नाही होणार, जरा 10-15 मिनिट। मधुरे खूप दुखतोय का ग पाय? एक काम करू, तुम्ही दोघे जा, मी हिच्या जवळ आहे, नका टेन्शन घेता। नाही बाबा, डिनरला काय सर, आईची अशी अवस्था असताना आम्ही कुठे बाहेर जाणार आहोत? अरे पण तुम्ही दोघं तुमचा प्लॅन कशाला कॅन्सल करताय उगाच? जाऊन या ना बाबा। प्लॅनचं काय, ठीक आहे ना, नंतर कधीतरी करू पुन्हा। ओके आम्ही कुठेही जात नाही। बरं वाटतंय आता? हो आता थोडं बरं वाटतंय। लग्न करून ही मुलगी घरात आली आहे तेव्हापासून काही ना काही वाईट घडतच आहे। आता कुठे जरा सगळं चांगलं चाललं होतं तोपर्यंत? मीडियामध्ये प्रीतमची एवढी बदनामी झाली, इतकं मोठं यश मिळत होतं त्याला, त्यालाही हिची दृष्ट लागली। इतकं सगळं होऊनही आज सकाळी उठून पुन्हा स्टुडिओ मध्ये गेली, काय गरज होती हिला? काय करू मी या मुलीचं? काय ग मधुरे, कोणत्या मुलीच्या चिंतेत पडलीस? मधुरे कोणाबद्दल बोलतेस? घरातल्या जबाबदाऱ्या टाकून बाहेर कोण निघून गेलंय? मी अंजली। काय केलं आता तिने? काय केलं?
माझा पाय मुरगळलाय हे माहित असतानाही इथलं सगळं तसंच सोडून बाहेर निघून गेली. पाय मुरगळलाय तुझा? हो मग म्हणजे जरा दुखायचं कमी आहे, पण पाय दुखावलेला आहेच ना माझा. ते सगळं जाऊ दे. मला सांगा, या अंजलीला सकाळी सकाळी स्टुडिओ मध्ये जायची काय गरज होती? प्रीतमने एकट्याने हँडल केलं असतं ना सगळं. प्रीतमवर जी काही संकट येतात ती या अंजलीमुळेच येत आहेत हे त्यालाही कळत नाही. काल जो काही मीडियाचा गोंधळ झाला ना तोही तिच्याच मुळे झाला. तिचंच नाव घेतलं त्या मुलीनं. नाव कोणी घेतलं मधुरे? कोणी आरोप केले त्या निकिताने? ती निकिता कशी मुलगी आहे हे मी तुला वेगळं सांगायची गरज नाही, नाही का? आणि तिने जे आरोप केले ते खोटे सिद्ध झाले की? प्रीतम पेक्षा अंजलीला जास्त महत्व का दिलं जात आहे हा माझा मुद्दा आहे. अच्छा असं आहे. मधुरा मला असं वाटतं ना तुला बरं नाही. ताप आलेली माणसं ना असंच काहीतरी बरळतात. तू ना डॉक्टरांकडे जाऊ किंवा मी तुला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ. असे नको ते विचार ना मनात आणणं बंद कर, म्हणजे लवकर बरी होशील असं म्हणायचं होत. बोला, तुम्हीही त्या अंजलीच्याच बाजूने बोला. वेळ निघून गेली ना की मग मला सांगू नका. हो का? अंजली काय चाललंय तुझं? एकतर काम कर नाहीतर फोनवर बोल. एका वेळी एकच काम करावं नाहीतर एकही काम धड होत नाही. मावशी अहो अक्काईचा फोन चालू आहे. तिला ना एका ठिकाणी इंटरव्ह्यू साठी बोलवलंय, त्याबद्दलच बोलत होतो आम्ही. अच्छा, काव्याचा फोन चालू आहे का? बर बर. अगं तेच सांगते मी अंजली तुला, एक काम, हे सगळं आधी काम पूर्ण कर आणि मग निवांत फोनवर गप्पा मारत बस, हो ना? तू ना तुझे सगळे काम लवकर आवरून घे, मग बोलू आपण. मी कॉल करते तुला. हा बाय. तेच बघायला आले मी, बाहेर वाट बघतीये मी इतका वेळ आणि तू आलीच नाहीस, तर तू इथे निवांत फोनवर गप्पा मारत बसलीस. ठीक आहे, आता आवर पटापट सगळं आणि बाहेर घेऊन ये. मावशी पोहे. डॅड आले नाहीयेत अजून. डॅड, डॅड नाश्ता तयार आहे. मॉर्निंग वॉकला गेलेत ते. आपलं घरात लक्ष असेल तर कळेल ना कोण कुठं गेलंय, कोण घरात आहे. काय झालं मावशी? असे करतात का पोहे? किती हळद घालून ठेवली आहेस, किती मिरच्या घातल्यास आणि मिठाचा तर पत्ताच नाहीये त्याच्यामध्ये. अंजली किती वेळा सांगितलं तुला हे असले पोहे उपमा असले मिडल क्लास पदार्थ करत जाऊ नकोस ब्रेकफास्टला. तू एसके ऐकतच नाहीस. त्यापेक्षा ना मी बाहेरून ऑर्डर करून खाते. अंजली जरा घराकडे जास्त लक्ष देत जा. कसं बाहेरच्या गोष्टी सांभाळायला हँडल करायला प्रीतम आहे. आपण सारखं असं नवऱ्याच्या पुढे पुढे करू नये. मी हे सगळं पूर्ण विचार करून सगळ्यांच्या भल्यासाठी सांगते. त्याचा वेगळा अर्थ काढू नकोस. आणि हो, दुकानात जायची गरज नाही, घरीच थांब.
मला बाहेर जायचंय. ठीक आहे मावशी थांबा, मी दुसरं काहीतरी बनवून आणते. लवकर आण, मला उशीर होतोय.